केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे नेणारा आहे अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. मुख्यत्वे 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठीचा हा अर्थसंकल्प होता. कररचनेत कोणताही बदल नसलेला हा अर्थसंकल्प आहे. गेल्या 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं एक मोठी झेप घेतली आणि देशानं सकारात्मकतेच्या दिशेनं वाटचाल केली आहे. देशाला आर्थिक संकटातून सरकारनं मुक्त केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून कमान स्वीकारली तेव्हा देशासमोर अनेक आव्हानं होती. त्या सगळ्या आव्हानांचा स्वीकार करून विकासाकडे वाटचाल केली. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन मोदी सरकार कार्यरत आहे. 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली. गेल्या 10 वर्षात सर्वांसाठी घरं, प्रत्येक घराला पाणी, सर्वांसाठी बँक खाती अशी कामं विक्रमी वेळेत पूर्ण केली. गरिबांचं कल्याण, देशाचं कल्याण या दृष्टिकोनातून मोदी सरकार काम करत आहे. विकसित भारताकडे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केली.